नमस्कार. भंडारा जिल्हा म्हटलं की पीक पद्धतीच्या बाबतीत आपल्या डोळ्यापुढे भात हेच पीक येते. येथे बहुतांश शेतकरी हे पारंपरिक भात पीक पद्धतीचा अवलंब करतात. पण आज या व्हिडिओद्वारे आपण अशा शेतकरी बांधवाला भेटणार आहोत की ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरीकडे न वळता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले आणि आज ते त्यांच्या शेतात प्लास्टिक मल्चिंगवर ठिबक सिंचनाचा वापर करून भाजीपाला पीक घेऊन भरगच्च उत्पन्न घेत आहे. भेटूया अशा साकोली तालुक्यातील लवारी गावातील शेतकरी श्री अनिल शिवलाल किरणापुरे व ऐकूया त्यांची यशस्वी वाटचाल स्वतः त्यांच्याकडून. नमस्कार, मी अनिल शिवलाल किरणापुरे, मुक्काम लवारी. माझे शिक्षण MA MED आहे. माझे वडिलोपार्जिक शेती चार एकर आहे आणि माझे वडील पारंपरिक शेती करत होते. पण पारंपरिक शेती करताना असा अनुभव आला की खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, आणि मला आधुनिक पद्धतीची शेती करायचे इंटरेस्ट होता आणि मी ठरवलं की आधुनिक पद्धतीची शेती करायचं. नंतर मी कृषी विभागातील मेसराम सर कोटे मॅडम यांच्या मार्गदर्शनातून आधुनिक पद्धतीची शेती करायची ठरवलं आणि त्यांनी मला योग्य तो मार्गदर्शन दिलं आणि त्यांनी मला सुचवलं की जर आपण ड्रीप आणि मल्चिंगच्या सहाय्याची जे आपण आधुनिक पद्धतीने शेती केलं तर ती भरघोस उत्पन्न देणारी शेती आहे असं ठरवल्यानंतर मी त्यांना सांगितलं की त्यांनी मला कृषी ऑफिसमधून मल्चिंग आणि ड्रीप ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी मला सबसिडीच्या माध्यमातून भेटून दिलं आणि मी आधुनिक पद्धतीने शेती करायचं ठरवलं. नंतर 1 एकरामध्ये विचार केला की मी 1 एकरामध्ये आधी पीक कोणता घ्यायचा. याच्यापूर्वी मी अनेक प्लॉट बघितल्यानंतर मला काकडी हा उत्तम पीक वाटला आणि काय कमी आणि भरघोस उत्पन्न देणारा पीक वाटला. तर मी बरोबर मशागत करून 4x4 बेड तयार करून उंबरे बनवून त्याच्यावर मी ड्रीप फसवली. नंतर त्यानंतर मल्चिंग. आता मल्चिंग आणि ड्रीपवर भाजीपाला घेताना मला असा अनुभव आला की ड्रीपमुळे मला खत देण्याकरिता लेबर कमी लागले, पाण्याची बचत झाली. त्याच्या माध्यमातून मला जो रजा जो रासायनिक खत जे होते ते सुद्धा मला द्यायला काही म्हणजे एकटा व्यक्ती सगळं मॅनेजमेंट करू शकला. नंतर मल्चिंगचा फायदा असा झाला मला की मल्चिंगमुळे निंदन जो होतो झाडाच्या आजूबाजूला तो निंदन न झाल्यामुळे जो खात होता खात तो पूर्ण झाडाला लागला आणि झाडाची ग्रोथ चांगली बनल्यामुळे उत्पन्न भरघोस आला. आता जेव्हा जेव्हा झाड मोठं होऊ लागलं तेव्हा फूल वगैरे सगळं बरोबर आलं आणि पहिल्या तोडाला हळूहळू 1 हप्त्यात 2 हप्त्याचे असा 1-1 टन माल निघत गेला आणि मला तो मार्केटमध्ये विकण्यास 10 रुपये दर मिळाला सरासरी. तरी मला 1 हप्त्याचे नाहीतरी 15,000 रुपये मिळायचे आणि काकडी पीक हा भरघोस देणारा पीक आहे, टनाना निघणारा पीक आहे आणि तो टनाना निघल्यामुळे मला हा काकडी पीक घेण्याकरिता पूर्ण खर्च 90 ते 80 हजारच्या दरम्यान खर्च आला आणि उत्पन्न त्यात पहिल्याच वर्षी उत्पन्न जागा नांगरटी पोकर असल्यामुळे सगळ्या गोष्टी पाण्याचे व्यवस्थापन खताचे व्यवस्थापन योग्य असल्यामुळे त्यावर्षी 1 ते 1.5 लाखाची काकडी आपल्याला उत्पन्न मिळाला. खर्चा वजा जाता आपल्याला 50,000 पहिल्या वर्षी उत्पन्न मिळाला. त्यानंतर तेच उंबरे तेच बास असल्यामुळे आपण विचार केला की ह्या ठिकाणी आता दुसरा पीक कोणता घ्यायचा. त्यानंतर मी चवळा पीक घ्यायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी चवळा पिकाची लागवड केली. मला ड्रीपचा खर्च पण आला नाही, मल्चिंगचा पण नाही आला, बास तेच होते. फक्त बिजाईचा खर्च आला आणि लेबर खर्च लावण्याकरिता खर्च आला. तो जो जेवढा उत्पन्न जे सरासरी 50 ते 60 हजार रुपये चवळाच्या पिकाचा जो उत्पन्न होता तो माझ्या नफ्यात गेला. त्यानंतर मी त्या चवड्यामध्ये आंतरपीक म्हणून मुळासुद्धा घेतला आणि तो मुळा आणि ते फसल येणारी फसल हे मला नफ्यात मिळाली. मला त्या पहिल्या वर्षी असा अनुभव आला की आपण आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे आपल्याला लेबर आणि कसं आहे मी एकटा व्यक्ती असल्यामुळे मी आता पाणी द्यायचं असेल 3 तासाचे आपलं रिमाइंड लावून ठेवलं आणि कुठेही जरी गेला तरी एकटा व्यक्ती व्यवस्थापन करू शकते हे मला त्याच्यातून कळलं. आणि ड्रीपमुळे पाण्याची बचत झाली, माझ्या विहिरीला पाणी नसल्यामुळे मी भाताच्या शेतीला खूप पाणी लागते आणि भाजीपाला पिकाला ड्रीपच्या माध्यमातून जर आपण शेती केली तर मोजकं पाणी होते आणि झाडाचे फायदा होते आपल्याला
आणि उत्पन्न पण येते आणि पाण्याची सुद्धा बचत होते. इत्यादी फायदे मला ह्या ड्रिपच्या माध्यमातून झालं. तरी मी युवक जे शेतकरी आहेत समाजामध्ये त्यांना सांगू इच्छितो की पारंपरिक शेतीकडे न वळता आधुनिक पद्धतीने शेती जर केलं तर फायदेशीर ठरू शकते आणि आपली प्रगती होऊ शकते. एवढंच सांगतो. धन्यवाद. एवढ्यावरच न थांबता श्री किरणापुरेजींनी शेतीपूरक व्यवसायाची जोड आपल्या शेतीला देण्यास ठरवली आणि मागील त्याला शेततळे या कृषी विभागाच्या योजनेखाली शेत तलाव तयार करून आज त्यामध्ये मच्छीपालन हा व्यवसाय चालू केला आहे व त्यातून आज ते चांगला नफा मिळवत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आधुनिक शेती व शेतीला पूरक व्यवसाय यातून श्री किरणापुरे व त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक स्थैर्य व जीवनमान उंचवण्यास मदत झाली आहे.